दहावीच्या बोर्ड एग्जाम मध्ये मराठी विषयात 70+75+ मार्क पाडणे खूपच अवघड आहे। पण जर या व्हिडिओतील 4 टिप्स जर तुम्ही फॉलो केल्यात तर तुम्हाला नक्कीच 10वीच्या मराठीच्या पेपरमध्ये 70+75 मार्क पडतील। मित्रांनो, यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो लगेच सबस्क्राइब करा, बेल आयकनला ऑलवेज सेट करा। मित्रांनो, अशाच प्रकारचे व्हिडिओज सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर चला तर मित्रांनो जाणून घेऊया ते 4 टिप्स। तर नंबर 1, तर मित्रांनो तुम्हाला आता माहित आहे की तुमचा पेपर 80 मार्काचा आहे। तर मित्रांनो याचं डिवाइड मी 40-40 मार्कामध्ये केलेलं आहे। तर मित्रांनो यातले पहिले 40 मार्क आहेत ते पाठ्यपुस्तकाच्या आधारे 40 मार्क आहेत। तर मित्रांनो दुसरे जे 40 मार्क आहेत ते व्याकरण आणि उपयोजित लेखन यावर आधारित आहेत। मित्रांनो जे पहिले तुम्हाला 40 मार्क कव्हर करायचे त्यासाठी त्यामध्ये पहिला येतो तर गद्य आणि पद्य। तर मित्रांनो यामध्ये तुम्हाला तुमच्या पुस्तकातले धडे कविता जास्त काही करायचं नाही, धडे कविता फक्त वाचून काढायचे। ते वाचण्यासाठी मित्रांनो तुम्हाला 2-3 दिवस द्यावेच लागणार आहेत। तर ते वाचण्यासाठी तुम्ही 2-3 दिवस देऊ शकता। तर मित्रांनो याचा सराव केल्यानंतर तुम्हाला जास्तीत जास्त गद्य आणि पद्यमध्ये मार्क मिळतील। तर मित्रांनो सुमत व रसग्रहण याची थोडी मित्रांनो थोडी तयारी ठेवा। तर मित्रांनो सेकंड ट्रिक येते ती स्थूल वाचन। तर मित्रांनो यामध्ये तुम्हाला आपल्या पुस्तकातले सर्व धडे सर्व स्वाध्याय त्यातले स्वाध्यायामधले सर्व प्रश्न एकदम म्हणजे पाठ करायचे आहेत, म्हणजे त्यांच्यावर पूर्ण लक्ष देऊन त्यांना बघायचे आहेत आणि ते प्रश्नांचं म्हणजे कुणी देखील आपल्याला ते प्रश्न विचारले तर त्याचं उत्तर आपल्याला परफेक्टली दिलं द्यायला पाहिजे, म्हणजे तुम्ही देऊ शकता अशी तुम्हाला एकदम तयारी करायची आहे। तर मित्रांनो मी काय सांगतो तुम्हाला समजलं असेल की तर मित्रांनो धड्याखालचे सर्व प्रश्न तुम्हाला एकदम पाठ करावे। तर मित्रांनो आता जाऊया मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट मित्रांनो तो म्हणजे आहे व्याकरण। मित्रांनो व्याकरणात आपल्याला तर मित्रांनो तुम्हाला सर्वात पहिले मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका जमा करायच्या आहेत। तर मित्रांनो तुमच्याकडे मागील वर्षाची प्रश्नपत्रिका नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये एक मागील वर्षाची एक प्रश्नपत्रिका टाकलेली आहे। तर मित्रांनो तिथून तुम्ही तिचा सराव देखील करा। व्याकरणामध्ये तुम्हाला काय काय विचारले जाऊ शकतं तो तुम्हाला सांगतो। तर मित्रांनो सामासिक शब्द शब्दसिद्धी मित्रांनो असे काही समास असतात ते तुम्हाला विचारले जातात आणि वाक्यप्रचार हे तुम्हाला विचारले जातात। तर मित्रांनो तुम्हाला व्याकरणात लक्ष द्यायचं आहे तो मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये, कारण मित्रांनो त्यामध्ये तुम्हाला ते व्याकरणातले काही प्रश्न असतात म्हटले मित्रांनो ते प्रश्न का तो तुम्हाला सांगितलं यापैकी काही प्रश्न देखील तुमच्या परीक्षेमध्ये म्हणजे पेपरामध्ये अशा टाईपचे देखील प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात। मित्रांनो आता जाऊ एकदम शेवटच्या टॉपिकमध्ये, मोस्ट इम्पॉर्टंट हा मित्रांनो पॉईंट आहे। तर मित्रांनो या पॉईंटला लक्ष देऊन पॉईंटला आहे। तर मित्रांनो आता चौथा मेन टॉपिक येतोय तो उपयोजित लेखन। यामध्ये मित्रांनो तुम्हाला काय सांगतात प्रश्न कोणते विचारले जातात ते तुम्हाला सांग। तर मित्रांनो याचा वापर तुम्हाला जास्तीत जास्त करायचा आहे, कारण मित्रांनो जास्तीत जास्त तुम्ही वापर करून ते त्याच्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मार्क तुम्ही कव्हर करू शकता। तर मित्रांनो यामध्ये कोणकोणते प्रश्न विचारले जातात ते तुम्हाला सांगतो। तर मित्रांनो यामध्ये पहिलं आहे पत्रलेखन, दुसरं आहे मागणीपत्र, तिसरं आहे विनंतीपत्र, चौथं आहे अभिनंदनपत्र। मित्रांनो हे तुम्हाला पत्रलेखन म्हणजे या उपयोजित लेखनामध्ये पत्रलेखन तो मित्रांनो तुम्हाला 100% हा विचारला जातोच। तर मित्रांनो पत्रलेखनच्याच खाली मित्रांनो तुम्हाला दुसरा प्रश्न असतो की बातमी लेखन। तर मित्रांनो तुम्हाला बातमी देखील लिहायची देखील असते आणि कधी कधी तयार करायला देखील देतात। तर मित्रांनो याच्याकडे तुम्हाला जास्तीत जास्त लक्ष द्यावं लागणार आहे, कारण मित्रांनो उपयोजित लेखनामध्ये तुम्हाला मित्रांनो भरपूर ऑप्शन असतात, त्या ऑप्शनमध्ये तुम्हाला सिलेक्ट करायचं सोपा कोणता असेल मित्रांनो तो तुम्हाला जमतोय त्याच्याकडे तुम्हाला जास्त लक्ष द्यायचं आहे। आणि मित्रांनो त्याच्याच खाली असते की कथालेखन। तर मित्रांनो कथालेखन जर तुम्हाला कथा एकदम वाटत असेल की कथा सोपी आहे मी कथा लिहू शकतो तर मित्रांनो तुम्ही कथालेखनकडे देखील म्हणजे कथालेखनकडे लक्ष देऊ शकता, कारण मित्रांनो तुम्हाला फक्त कथा लिहायची म्हणजे गोष्टसारखीच गोष्ट लिहायची, कथा म्हणजेच गोष्ट। तर मित्रांनो तुम्हाला गोष्ट लिहायची आहे। तर मित्रांनो तुम्हाला काय बोलते तो तुम्हाला समजलं असेल। आणि जाहिरात लेखनामध्ये तर मित्रांनो तुम्हाला जाहिरात म्हणजे जाहिरातसारखे एक म्हणजे जाहिरात म्हणजे पोस्टर असतो तो पोस्टर देखील बनवायचा असतो। तर मित्रांनो तुम्ही जाहिरात लेखन कशी लिहायची तुम्हाला जर माहित नसेल तर मित्रांनो तुम्ही कमेंट करून सांगा, मी नक्की तुमच्यासाठी व्हिडिओ बनवीन। तर मित्रांनो आता तुम्हाला 4 टॉपिक सांगितले, त्यामध्ये तुम्हाला मित्रांनो जास्त उपयोजित लेखनाकडे लक्ष द्यायचं आहे, कारण मित्रांनो तिथून तुम्हाला म्हणजे जास्तीत जास्त मार्क मिळू शकतात। कारण तिथं मित्रांनो ऑप्शन असतात म्हणजे तुम्हाला ऑप्शन सांगतो किंवा म्हणजे भरपूर मागणीपत्र, विनंतीपत्र, बातमी लेखन, अभिनंदनपत्र असं म्हणजे भरपूर पत्रलेखन सॉरी असतात। तर मित्रांनो तुम्हाला सांगतो उपयोजित लेखनाकडे जास्त लक्ष द्या, कारण मित्रांनो तिथूनच तुम्हाला जास्त मार्क स्कोअर करायचे आहेत। आणि तुम्ही गद्य आणि पद्यामध्ये तुम्हाला माहितच आहे की मी सांगितलेलंच आहे की मार्क कशा प्रकारे पाडायचे आहेत। तर मित्रांनो आता काय तुम्हाला ज्या 4 टिप्स सांगितल्या मित्रांनो त्या 4 टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर मित्रांनो नक्कीच तुम्हाला 75+ मार्क पडतील। तर मित्रांनो सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करा आणि सांगितलेले जे टिप्स आहेत ते मित्रांनो टिप्स नक्की फॉलो करा आणि त्या प्रकारे तुम्ही अभ्यासाला देखील सुरुवात करा।